हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचं जे अपडेट्स होणार आहे ते खूप जबरदस्त होणार आहे तुम्हाला सर्वांच्या आवडीचं आजचं जॉबचं अपडेट्स तुम्ही सर्वांच्या डिमांडवरती मी घेऊन आलेले आहेत जिकडे तुम्हाला सिम्पल पॅकिंगचं काम करायचं आहे आणि पॅकिंगचं काम करून पंचवीस हजार रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला अर्न करण्याची अपॉर्च्युनिटी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ब्लिंकिट तुम्हाला माहीत असेल ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्म आहे त्या ब्लिंकीटसोबत तुम्हाला काम करायचं आहे जसं फ्लिपकार्ट ॲमेझॉन्स आहे सेम त्याच पद्धतीचा एक ब्लिंकिट ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे सिम्पल पॅकिंग करायचे आहेत आता मला जो काही प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट पिक करायचा आहे तो प्रोडक्ट पॅक करायचा आहे आणि त्याला तुम्हाला ऑर्डर्समध्ये लावायचं आहे की त्याची ऑर्डर्स किती नंबरला असणार नंबरमध्ये तुम्हाला लावायचं आहे बस एवढंच तुमचं काम असणार आहे ठीक आहे यामध्ये तुमचं मिनिमम दहावी झालेलं असेल तुम्ही या कामाला इलिजिबल होत आहे दहावी पास बारावी पास तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय आणि इकडे तुम्हाला अप्लाय करून तुमचं मिनिमम तुम्हाला मराठी भाषा जमते तुम्ही मराठीमध्ये काम करू शकताय इंग्लिश फक्त तुम्हाला बेसिक लिहिता वाचता आली की तुम्ही यासाठी इलिजिबल होत आहे आता तुम्ही सिंपल दहावी पास असेल तर तुम्ही बेसिक इंग्लिश इझिली वाचू शकताय म्हणजे यासाठी तुम्ही इलिजिबल होत आहे मेल फिमेल बोथ कैंडिडेट्स तुम्ही अप्लाय करू शकताय ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही कुठूनही बिलॉंग्स करताय तुम्ही इकडे अप्लिकेशन करू शकताय ऍप्लिकेशन तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहेत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे कारण तुम्ही व्हिडिओज फुल बघत नाही आणि मग विचारता की मॅडम ऍप्लिकेशन कसं करायचं बट ऍप्लिकेशन मी तुम्हाला स्वतः व्हिडिओजमध्ये करून दाखवत असते ठीक आहे आता या जॉबसाठी सगळ्यात महत्त्वाचं पार्ट असं आहे की तुमचं सॅलरी कसं होणार आहे तर सॅलरी तुम्हाला डिरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये मंथली बेसिसवरती ट्रान्सफर केला जाणार आहेत म्हणजेच महिन्याच्या एक तारखेला किंवा दोन तारखेला तुमचा पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट जाणार आहेत पंचवीस हजार फिक्स सॅलरी असेल पंचवीस हजार फिक्स सॅलरी प्लस तुम्हाला इन्सेंटिव्ह पण असणार आहे जेवढं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहे त्या बेसिसवरती तुम्हाला इन्सेंटिव्ह पण इकडे प्रोवाईड केला जातोय बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहेत ब्लिंकिट प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मकडनं मी तुमच्यासाठी घेऊन आलेल ब्लिंकिट हा खूप मोठा एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे त्याची सगळी रिटर्स आपण बघूयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा फी चार्ज करायची गरज नाहीयेत आता यामध्ये तुम्हाला वेअर हाऊसमध्ये जाऊन काम करायचं आहे ब्लिंकिटचे जे काही वेअर हाऊस असणार आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला काम आहे आता कुटले -कुटले कुटले -कुटले आगी आगी ते वेअर हाऊस कुठल्या कुठल्या लोकेशनला आहेत समोर मी तुम्हाला समजावून सांगणार आहेत की कुठले कुठले लोकेशन्स आहेत आणि मी आणि तुम्हाला त्या लोकेशनला जाऊन वेअर हाऊसमध्ये मध्ये जाऊन काम करावं लागेल तर हे तुम्हाला लक्षात आहे ठीक आहे तर बघा आता लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या ब्लिंकिटच्या ऑफिशियल करिअर पेजवरती आपण आलेलो आहोत ब्लिंकीट डॉट कॉमवरती तुम्ही बघू शकताय वेअर हाऊस पार्टनरचं तुमचं काम असणार आहे जसं त्यांनी इकडे दिलं बघा पिक पॅक अँड सॉर्ट ऑर्डर्स प्लेस बाय बाय अवर कस्टमर्स त्यांच्याकडनं जे काही कस्टमरच्या ऑर्डर्स रिसीव्ह होणार आहे त्या कस्टमरचे ऑर्डर्स तुम्हाला प्रोडक्ट पिक करायचा पॅकिंग करायचं आहे आणि ऑर्डर्समध्ये ठेवायचं आहे बस एवढंच तुमचं काम असणार आहे फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला लोकेशनला जाऊन ज्या लोकेशन तुम्ही राहत आहे त्या लोकेशनला त्याचं वेअरहाऊस असणं गरजेचं आहे आणि त्या वेअरहाऊसमध्ये जाऊन तुम्हाला काम करायचं आहे आता एक छोटासा फॉर्म एकदम छोटासा आहे तुम्ही तुम्हाला कसा फिलअप करायचा ते सांगणार आहेत थोडंसं आपण डिटेल्स बघूया खाली बघू शकताय जॉईन इंडियाज मोस्ट लव ग्रोसरी शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत मोठा खूप मोठा इंडियाज मोस्ट लव ग्रोसरी ऑनलाइन ग्रोसरी शॉपिंग आहेत हा ब्लिंकईट यामध्ये पंचवीस हजार रुपये सैलरी तुम्हाला मंथली दिली जाते नऊ तासाची तुमची शिफ्ट असणार आहे ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे आणि मेडिकल इन्शुरन्स पण तुम्हाला यामध्ये जातो ठीक आहे जे इकडे काम करताय त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही इथे वाचू आता इकडे काही फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स आहेत बघा आर एनी स्पेसिफिक रिक्वायरमेंट टू अ शकता हाऊस पार्टनरच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत तर बघा यू हॅव अ मस्ट ऍट आत लिस्ट अठरा इयर्स वर्ड म्हणजे कमीत कमी तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे मिनिमम एज्युकेशन तुमचं दहावी पास लागेल त्यानंतर बेसिक इंग्लिश रिडिंग रायटिंग तुम्हाला जमली पाहिजे यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि व्हॅलिड बँक अकाउंट डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे वॉट आर द बेनिफिट्स वर्किंग विथ ब्लँकेट्स ब्लँकेट सोबत काम करायचे बेनिफिट्स काय आहेत तर बघा पर मंथ तुम्हाला पंचवीस हजार रुपये सॅलरी भेटते यू ऑल्सो गेट न्यूट्रिशन मिल पर शिफ्ट तुम्हाला न्यूट्रिशन मिल पण दिले जातात पर शिफ्टचे मेडिकल इन्शुरन्सचे कव्हरेज आहेत प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ तुम्हाला दिला जातोय आणि कोविडमध्ये जर तुम्हाला फोर्टीन डे ज्यावेळेस कोविड होतो त्यावेळेस फोर्टीन डेच्या लिव्ह होत्या ते तुम्ही बघू शकताय वॉट इज द ड्यूरेशन ऑफ वर्कशिफ्ट नाईन नऊ तास तुमचं असेल आठ तास तुम्हाला काम असतं आणि एक तास तुमचा ऑफ असतो म्हणजे एक तास तुम्हाला दिलं ब्रेक असतो ठीक आहे इज देअर एनी स्पेसिफ स्पेशल बोनेफ बोनस फॉर वर्किंग इज द नाईट शिफ्ट नाईट शिफ्टसाठी स्पेशल बोनस आणि अलाउन्सेस पण इकडं दिले जातात ठीक आहे आर यू इन्क्लूड एनी इन्सेंटिव्ह तर यामध्ये बघा येस वी ऑफर रेंज ऑफ इन्सेंटिव्ह बेस ऑन व्हेरियस फॅक्टर्स लाईक परफॉर्मन्स अटेंडन्स या बेसिसवरती ते इन्सेंटिव्ह पण देतात हे लक्षात ठेवायचं आहे आता त्यानंतर बघा वी डू रिसीव एनी डॉक्युमेंटेशन्स ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग्स येस यू विल बी रिसिव्ह अँड अपॉइंटमेंट लेटर ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग्स जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर रिसिव्ह होतं त्यानंतर बघा वॉट इज द मोड ऑफ पेमेंट युअर सॅलरी विल बी ट्रान्सफर्ड डिरेक्टली इन टू युअर बँक अकाउंट ऑन अ मंथली बेसिस तुमचं जे काही सॅलरी असणार आहे मंथली बेसिसवरती तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहेत म्हणजे एकदम जेन्युअन प्लॅटफॉर्म आहे तुम्ही बघू शकता ऑफिशियल ब्लँकेटच्या करिअर पेजवरती आपण आलेलो आहोत आणि इंडियाचा मोस्ट लव्ह ग्रोसरी प्लॅटफॉर्म आहे जो की यावरती तुम्ही ट्रस्ट करू शकताय आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की इकडे अप्लाय कसं करायचंय तर बघा एक छोटासा फॉर्म आहे जिकडे तुम्हाला तुमचा फुल टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सिटीज तुम्हाला इथं त्यांनी दिलेल्या आहेत त्याच सिटीजमध्ये त्यांचे वेअरहाऊस आहेत आणि याच सिटीजमध्ये तुम्हाला वेअर हाऊसला जाऊन काम करायचं आहे ठीक आहे तर आता यामध्ये बघू शकता किती मोठ्या सिटीज आहेत आपण महाराष्ट्रामधल्या इथे बघा पुणे आहेत मुंबई आहेत जे काही पुणे आणि मुंबईला राहत आहे त्यांना इथं तुम्हाला या जे काही यांचं वेअरहाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये जाऊन काम करण्याची संधी भेटते तुम्ही आणि पु पुणे आणि मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करा आणि तुम्ही पुणे मुंबईमध्ये राहत जरी नसेल तरी तुम्हाला जर रिअल काम पाहिजे असेल जेन्युअन तुम्हाला खरंच जॉब करायचं असेल तर तुम्ही पुण्याला मुंबईला जाऊन राहून पण या वेअर हाऊसमध्ये काम करू शकताय हजार रुपये सॅलरी तुम्हाला खूप जास्त झालेली मिनिमम दहावी पास लागत आहे हायफाय स्किलची गरज नाहीये त्यासाठी तुमच्यासाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही तिकडे जाऊन राहून सुद्धा हे काम करू शकताय तुमचं जवळचं लोकेशन आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की जाऊ द्या फेक आहे असं आहेत नाही रिअलिंग अपडेट्स आहेत तुम्ही पुण्याला जाऊन पण हे काम करू शकताय कोलकाता जयपूर आहेत हैदराबाद आहेत है। त्यानंतर इथं ऑदर्सला तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला ऑदर लोकेशन हवं असेल तर तुम्ही ऑदर्सला सिलेक्ट करा मग तुम्हाला इनकेस पुढे ते ऑप्शन्स देतील की तुमच्या जवळपासच्या सिटीजमध्ये वेअर हाऊस आहे तर त्या सिटीजमध्ये जाऊन तुम्ही काम करू शकताय का मग अशा वेळेस तुम्ही ऑदर्स पण सिलेक्ट करू शकताय ठीक आहे आता पुणे मी सिलेक्ट केल्याच्या नंतर पुणे दिघीमध्ये आहे त्यानंतर स्टेट टाकायचं महाराष्ट्र हायेस्ट एज्युकेशन तुमचं टेन झालं असेल तर टेन टाकायचं आहे आणि आय एम नॉट रबोटवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचंय जसं तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करताय तुमचं इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलं जातं आता मग लिंकिट काय करेल तुमची डेट ऑफ बर्थ तुमचं जे काही डेटा आहे ते व्हेरीफाय करेल नंतर ते मोबाईल नंबर थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि मोबाईल नंबर थ्रू कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुमचा इकडे कुठल्याही पद्धतीचा इंटरव्यूज वगैरे होणार आहेत कुठल्याही पद्धतीचे एक्झाम्स होणार आहेत तुम्हाला छोटासा त्यांच्याकडनं एक कॉल येईल ते तुम्हाला डिटेल्स सांगतील हा हा ॲड्रेस आहेत काम अशा पद्धतीने असेल आणि तुम्हाला काही थोड्या दिवसाचा सुरुवातीला ट्रेनिंग्स पण ते देतील की काम तुम्हाला नेमकं कसं करायचं आहे प्रोडक्ट कसा पॅक करायचा आहे प्रोडक्टला सॉर्ट कसं करायचं त्याची लेबलिंग वगैरे कशी करायची पेमेंट रिसिव्ह ते कसं करायचं त्याची डेटा एंट्री कशी करायची डिलिव्हरी बॉय पर्यंत प्रोडक्ट कसा द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला ट्रेनिंग पिरियड मध्ये शिकून दिल्या जातात वेअर हाऊस मध्ये त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची काही आवश्यकता नाहीये तर लक्षात ठेवा जबरदस्त आणि जेन्युअन अपडेट्स आहे तुमचा काही प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अपडेट्स तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटतोय नेक्स्ट आपण नेक्स्ट व्हिडिओज तोपर्यंत बॅन टेक केअर